मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठीच आपली हक्काची यूट्यूब वाहिनी म्हणजेच आपली सोशल वाहिनी. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, न चुकता आसोवाला सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यातलं बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी. नमस्कार, मी विनोद गायकर आपण सर्वांचं स्वागत करतोय आसोवाच्या फूडचं ठिकाणच्या नव्या भागात. मंडळी, आज फूडचं ठिकाण आपल्याला रेकमेंड करायला येणार आहे एक अभिनेता जो माझा जवळचा मित्र आहे आणि तरुणींच्या गळ्यातला ताईत, हँडसम बॉय. ओळखा पाहू कोण? ओ, गेस तर करा. अहो, ओळखा तरी. विनोद, अरे थंबनेलवर माझा फोटो आहे, त्यांना माहिती आहे मी येणार आहे. वन अँड ओनली विवेक सांगळे. थँक्यू. तर तू आज काय रेकमेंड करणार आहेस? चायनीज? नाही, इटालियन, रशियन? नाही, कोरियन? सांगतो, सगळं सांगतो. तर चल ना, खूप भूक लागली यार. चल जायचं. हो, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. चल चल, गाडी का? नाही नाही, गाडीची गरज नाही. ये ये, चला ते बघत राहा. मी महाराष्ट्रीयन. राजू वडापाव सेंटर, सिप्स कंपनी, रोड नंबर 11, जमनी स्टुडिओ सामने, राजू वडापाव. मला वाटलं तू कुठेतरी असं सॅलेड वगैरे काहीतरी खाल. ब्लेझर वर वगैरे वडापाव खायला येतोस? तीच तर गंमत आहे ना यार, ब्लेझर वर घेऊन वडापाव खायचा. पण मजा आहे रे. शेवटी बघ काय आहे की सलाड आपण रोजच खातो रे, की सबवे खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं, पण त्यात आपल्या वडापावची मजा नाही रे. नाही, ते आहेत. मी आपलं तुला त्याच्यासाठी विचारतो, कारण आपण अभिनय करताना जरा फिजिक कडे लक्ष देणं किंवा हेल्दी खाणं. रोज रोज खात नाही रे, एक आठवड्यातले 3 दिवस वगैरे ठीक आहे, तेव्हा आपण जास्त वर्कआउट करू शकतो. किंवा आज कळलं की बाबा उद्या लेटच कॉल टाइम आहे, तर मग आज जरा जास्त खाऊयात, उद्या जास्त वर्कआउट करूयात. आता तुझ्या स्टुडिओच्या समोरच आहे, जेमिनी स्टुडिओच्या समोरच आहे, तर बरीच लोक इथे येतात का? तूच येतोस? नाही नाही बघ, नाही बरीच लोक तर येतात. आता ही गर्दी दिसतच असेल, पण ऍक्टर म्हणून फक्त मी नाही, अजून खूप मोठी यादी आहे. खूप मोठी म्हणजे खूप मोठी हिंदीतली यादी आहे. तुला सांगतो ना मी. तर तुम्ही जरा सांगा प्रेक्षकांना की इथे कोण कोण येऊन वडापाव खात. ओमपुरी वडापाव खायला येतं, पण त्यांचं वडे कसं असायचं? हा वडा परत चेपून परत तेलामध्ये टाकून कडक करून खायचे ते. स्वतः उभं राहायचं. परत अरुणा हिरोनी मॅडम. अरुणा हिरोनी मॅडम, हा, ते पण पहिले सुटला आली तर पहिली इथं गाडी लावून पहिली वडापाव खाणार. चटणी वडापाव पहिला, आजूबाईचा वडापाव फेमस हे. पहिली ती कुठल्या पण सुटवरती असली तरी गाडी फिरून इथं यायची पहिली वडापाव. तुम्ही मला मागे सांगितलं होतं की शाहरुख खानने पण इथे, शाहरुख खान पण वडापाव खाऊन गेले आपल्याकडे. हो, कारण बहुतेक सलमान खान हे लोक टोटल म्हणजे कधी सुट असली ना पिक्चरची, तेव्हा कंटिन्यू तिकडे यायचे, आले की पहिले वडापाव खायचे. ये बात, ये मजा आहे राजू वडापाव सेंटर की. बघा, म्हणजे हे आहे की खान ब्रदर्स, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, टोटल एक्टर लोक. गरम मसाल्याची शूटिंग चालली होती इथे, त्यावेळेला पण आलेला इकडे. वा, गरम मसाल्याची शूटिंग चालू असताना गरम वडापाव खायला अक्षय कुमार आला होता. म्हणजे सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय, नंतर द विवेक सांगळे, छोटा विनोद गायकर, सगळे टोटल लोक यायचे. हा, टोटल लोक यायचे. आणि अभिनेत्यांचा वडापाव आपण जो म्हणतो, ऍक्टर वडापाव, फार म्हणजे कुशीनी वडापाव खायचे. असा वडापाव आम्हाला कुठेच नाही भेटत. मेन कसा फेसिलिटी आहे? तेचा. मामा एकदा दाखवा तो ठेच्याचा डब्बाच दाखवा लोक. हिरवा हिरवा जो ठेचा आहे ना, हा कमाल, एकदा दाखवा लोकांना. बघा ठेचा, हा ठेचा आहे, हिरवा हिरवा. ह्या मिक्सरचा नाही, ह्या कलबत्त्यामध्ये कुठून बनवलेला आहे ठेचा? काय म्हणताय? हो, मिक्सरचा नाही. म्हणजे तुम्ही दिवसभर जेवढा काही ठेचा लागतो तो कलबत्त्यात कुठून? एक माणूस मला खाली ठेचाच कुटायला असतो. भजी घ्या. गरमागरम कांदा भजी. आहा,
राजूदा हा किटली इजर नाही कमाल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अप्रतिम आहेत आणि गरमागरम कुरकुरीत आहेत आणि वडापाव पॅटीस गरमागरम भजी इतकंच एवढाच होतं की छोटं की मोठं कसं काय पहिलं छोटं होतं एवढी गोणी लावायची टेबलला हा लोक वरून कावळे वगैरे काय आमच्या डोक्यावरती कपरा वपरा काय नव्हता असती 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 पहिला मी एकटाच करायचा नंतर दोन माणसं तीन माणसं सात माणसं ठेवली होती वा 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 ती असती वाढत चालली आणि हा वडापाव मी चुकत नसेल तर ऍक्टर लोकांचा वडापाव म्हणून पण फेमस एक्झॅक्टली खरं तर वडापाव म्हणजे वडापाव ही डेफिनेशन ठीक आहे की स्ट्रगलिंग लोकांचा स्ट्रगलच असतं त्यांच्यासाठी वडापाव ही मोठी गोष्ट असते पण तुला आठवत असेल आपण दोघे एकत्रच पहिला शो केला होता माझा सो हा वडापाव आहे हा ऍक्टर लोकांचा वडापाव आहे म्हणजे जेव्हा आम्ही खरंच नावारूपाला आलो तेव्हा या वडापावची ओळख आम्हाला झाली आणि धमाल आली होती म्हणजे तेव्हा ही कन्सेप्टच अशी पहिल्यांदा ऐकली होती की वडापाव मध्ये ठेचा घालून असतो आतमध्ये पावात आणि तो वडापाव सो आपण जेव्हा पहिल्यांदा टेस्ट केला होता तेव्हा एकदम डिफरंट लागला होता जेमिनीचा वडापाव जेमिनीचा वडापाव आणि जेव्हापासून तो पहिल्यांदा म्हणजे जेव्हा पहिल्यांदा टेस्ट केला त्यानंतर आता जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाली 10 वर्ष झाली हो 10 वर्ष झाली आहेत त्या वडापावची टेस्ट अजूनही तशीच आहे त्यामुळे तो चीट डे आता कंपल्सरी आलाय आयुष्यात इथून वडापाव सेटवर जातो तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो पण वडापाव तर खा आधी दादा दोन वडापाव खरी मजा ठेचा लाल तिखट मी नेहमी म्हणतो तसं की तुम्ही बघून पोट भरा आम्ही खाऊन पोट भरतोय पण जुने दिवस आहेत वा वा क्या बात आहे यार वडापावबद्दल सांगायचं तर बऱ्याच वेळा काय होतं ना पूर्वी जी लाल तिखट मिळायचं लाल चटणी ते आता पावाचा चुरा त्यात काहीतरी लाल मिक्स करून टाकतात पण हा जो ठेचा आहे त्यांनी एक वेगळी चव येते बघ ठेचा आणि चुरा खाल्ला असे कोणकोणते अभिनेते इथे मुद्दा म्हणून वडापाव खायला येतात म्हणजे आता तू जसा येतोय तसं मला तेही ऐकायला आवडेल की कोण कोण येतात इथे सगळेच म्हणजे तुम्हाला माहीत असेल या सेटवरती असावा सुंदर नावाचा शो होता कलर्स मराठीवरती त्याचं शूट झालंय सुरुत वारडेकर रश्मी अनपट किंवा पुढचं पाऊल अख्ख्या स्टार प्रवाहची सिरियल पुढचं पाऊलचं शूट झालंय त्यामुळे हर्षदा खानविलकराई संग्राम समेळ आस्ताक काळे सगळे जे मोठे मोठे मराठी महाराज आहेत तेथे येऊन रेग्युलर वडापाव खातात स्ट्रगलमध्ये पैसे नसतात ते आपल्याकडे पर्याय नसतो तर आपण वडापाव पोट भरण्यासाठी खातो पण आता हे मला फार छान वाटतंय की तू म्हणजे सॅलेड किंवा अशा काही गोष्टी खाऊ शकतोस किंवा पण तरीही आपण जसं म्हणतो ना की चवीसाठी खातोय तेव्हा आपण पोट भरण्यासाठी खायचो एक्झॅक्टली आणि आता चवीसाठी आणि ही अप्रतिम चव आहे जेमिनी स्टुडिओच्या समोर राजू वडापाव विनोद हा कितवा वडापाव आहे तुझा ते काय आलं गरमागरम आत्ताच कढईतून काढले म्हणून लावलं नाही पण थँक्यू व्हेरी मच विवेक टू हे सांग मी काय म्हणतो म्हणजे जर घाई नसेल तर आपण आणखीन एखादं करूया ना पुढचं ठिकाण आज नको करूया नंतर करूया ना आपण एक हळूहळू हळू करूया अरे नाही म्हणजे मी ट्रीट देतो ना उगाच कशाला कंजूसगिरी करतोय व्यवस्थित प्रमोशन करतेस तू माझा पुढच्याच आठवड्यात म्हणजे पुढच्या शुक्रवारी माझा एक नवीन व्हिडिओ येणार आहे ज्यात मी आणि रसिका वेंगुर्लेकरने एकत्र काम केलंय असोवा चॅनलवरतीच आहे आणि व्हिडिओचं नाव आहे कंजूस नवरा नको गवाई खूप इंटरेस्टिंग झालाय तो व्हिडिओ सांगितलं कमाल झालाय आणि धमाल उडवून दिलेली आहे त्यामुळे म्हणजे आत्ता तुम्हाला दिसतोच आहे पुढच्या शुक्रवारी देखील विवेक आणि रसिका आपलं मनोरंजन करणार आहे मी काय म्हणतो जरा कामाचं तू सांग ना हा कामाचं मी सांगतो काय की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असोवा चॅनल आहे आमचं त्याला लाईक करा
शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं यार सबस्क्राईब करा. किती वेळ लावत आहे? सबस्क्राईब करा कारण आपल्याला असे छान छान व्हिडिओ पाहत राहायचे. त्यामुळे आजचा भाग मी या वडापावर सुरू केला होता, वडापावर संपवतोय. तुम्ही पाहत राहा पुढचं ठिकाण. बाय बाय. बघा मग.